कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच प्रमुख मंत्र्यांनी कडक लॉकडाऊनसाठी आग्रह धरला होता. राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे या सर्वांचेच म्हणणे होते. त्यानुसार अखेर निर्णय घेण्यात आला असून गुरुवारी दिनांक 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये सर्व सरकारी कार्यालय फक्त 15% कर्मचारी क्षमतेनेच कार्यरत राहतील. लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार 100% वाढवण्याची परवानगी असेल. लग्न समारंभासाठी 25 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असून एकाच हॉलमध्ये 2 तासांमध्ये लग्न समारंभ पूर्ण करावे लागतील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला 50,000 रुपये दंड तर हॉलवर बंदी घालण्यात येईल. जिल्हा अंतर्गत प्रवास अत्यावश्यक सेवा किंवा अंत्यविधीसारख्या कारणासाठीच करता येतील. नियमभंग करणाऱ्यांवर 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. खासगी बसमध्ये 50% प्रवाशांना परवानगी असून उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल. तसेच प्रवाशांच्या हातावर 14 दिवसांच्या क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर सर्व नियम हे 13 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार लागू असतील. हे सर्व नियम 22 एप्रिल रोजी संध्याकाळी 8 वाजेपासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील. ब्यूरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.